नमस्कार मंडळी, कसे आहात? स्वागत आहे तुमचं योगिताज हॅपी वर्ल्डमध्ये। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे मस्त अशी कुरकुरीत भेंडी। भेंडी म्हटलं की लहानांपासून मोठ्यांचं अगदी आवडीचं खाद्य म्हणजे भाजी। चला तर मग सुरुवात करूया त्याच्यासाठी। क्रंची भेंडी याच्यासाठी मी घेतली आहे। भेंडी आपली व्यवस्थित चिरून घेतलेली आहे उभी। खरं तर नाही चिरली तरी चालते, पण आपल्याला बराच वेळ वाटतं की आतमध्ये कीड वगैरे असेल म्हणून पाहण्यासाठी ती मी उभी चिरलेली आहे। त्याच्यामध्ये मी थोडंसं एक अर्धा चमचा आमचूरची पावडर घातलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 3 चमचे बेसन पीठ घेतलं होतं, ते मी थोडंसं भाजून घेतलेलं होतं, ते मी ह्याच्यात ॲड केलेलं आहे। बेसनाचं पीठ भाजून घेणं फार महत्त्वाचं आहे इथे, नाहीतर ती थोडी गिळगिळीत होते। आणि त्यानंतर मी इथे ॲड करते आहे 2 चमचे, हे सगळ्यात महत्त्वाचं इन्ग्रेडियंट आहे यातलं, हे आणि पुढचा एक मसाला। 2 चमचे मी ह्याच्यात मैदा घातलेला आहे। आणि आता आपले काही बेसिक मसाले, ह्याच्यात मी घालते धणे जिऱ्याची पावडर, लाल तिखट, आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे एखादा स्पेशल वेगळा मसाला असेल तर मी आज घातला आहे पावभाजीचा मसाला, तुम्ही वेगळाही मसाला ट्राय करू शकता। मी इथे घातलं आहे लाल तिखट, हळद घातलेली आहे थोडीशी, चवीनुसार मीठ घालायचं आहे। आणि आता मी कसुरी मेथीही घालते आहे त्याच्यामध्ये। कसुरी मेथी मी नेहमीच जेव्हा केव्हा बाजारातून आणते तेव्हा तिला एकदा व्यवस्थित आपल्या कढईमध्ये गरम करून हाताने ती चुरूनच ठेवलेली असते, तरीही ती प्रत्येक वेळी चुरून घालायची, त्याने स्वाद अगदी वाढतो, छान खमंगपणा येतो महत्त्वाचं म्हणजे। आणि आता मी ॲड करते इथे आलं लसणाची पेस्ट। आता हे ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातली तरी काहीच हरकत नाही, पण घातली तर नक्कीच आलं लसणाने चव नक्कीच वाढते, पण नसेल तर नाही घातली तरीही चालेल, काहीच हरकत नाही। आता हे व्यवस्थित छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। खूप चण्याचं पीठही वापरायचं नाही आहे, खूप मैदाही वापरायचं नाही, आपल्याला फक्त कोटिंग आलं पाहिजे इतकंच ते वापरायचं आहे। साधारण पावशर भेंडीला 2 चमचे चण्याचं पीठ आणि 2 चमचे मैदा हे प्रमाण अगदी व्यवस्थित आहे। आणि इथे 1 चमचा फक्त मी आपलं कुकिंग ऑइल घालते आहे आणि 1 चमचा ह्याच्यासाठी एक अगदी थोडंसं पाणीही तुम्हाला त्या भेंडीमध्ये घालावं लागेल। आता मी तेल छान तापून घेतलेलं होतं, त्याच्यामध्ये एक स्टिक्स आपण छान फ्राय करून घेतो आहे। अगदी कमीत कमी साहित्यात होणारी ही रेसिपी आहे, स्टार्टरला खूपच छान पर्याय आहे हा। तर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर नक्की शेअर करा, काही सूचना असतील तर कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा। आपली भेंडी छान मस्त होती आहे तयार, अगदी छान। फार कमी वेळात हे आपली रेसिपी तयार होऊन जाते छानपैकी। आता हिला व्यवस्थित टिश्यू पेपरवर आपण काढून घेऊयात, एक्सेस ऑइल त्याचं ड्रेन आउट करायचं आहे खाली। आणि मस्त ही थोडी गार होऊ द्यायची आहे की तिचा क्रंचीनेस अजून वाढतो, तुम्ही आवाज ऐकू शकता, अगदी मस्त अशी क्रंच त्याला आलेला आहे छानपैकी। आणि ह्याच्यावरनं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही चाट मसालाही घालू शकता। माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद। चला तर मग भेटूयात नंतर अशाच एका छान छान रेसिपीसोबत। बाय बाय।